राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसीचे हक्क, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न देणे, जात जनगणना यासह विविध मागण्याबाबत रविवारी 7 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत गांधी चौक रामटेक येथे आंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि समाजातील लोकांनी आंदोलनात भाग घेतला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. असे झाल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा ओबीसी महासंघाद्वारे देण्यात आला. यावेळी ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक देखील करण्यात आले. जय ओबीसी, जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज रामटेक येथे गांधी चौक या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेतो आहे. आमची मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि आमच्या आरक्षणातून इतर समाजांना आरक्षण देऊ नये. इतरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ओबीसींचं आरक्षण कमी करून ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातींचा समावेश होऊ नये यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव रामटेक तालुक्यातील, मौदा तालुक्यातील, पारशिवनी तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालेलो आहे.